जय श्री कृष्ण। नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। आजचा दिवस तुम्हाला आनंदात, सुखात, समाधानात जावो, तुमच्या हातून चांगले सत्कर्म घडो, ही श्रीकृष्ण चरणी प्रार्थना। आपण अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग या संदर्भात विवेचन करणार आहोत। भगवान श्रीकृष्ण भगवत ज्ञानाद्वारे अर्जुनाला ज्ञान विज्ञान योग या संदर्भात आज सांगणार आहेत, ते आपण शांततेने ऐकूयात। श्री भगवान उवाच, मय्या सक्त मनाः पार्थ योगं यजुन्मदाश्रयः असंशयं समग्रं यथा ज्ञानसी तत्तृणन्नु। श्री भगवान म्हणाले, हे पार्था, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक। तात्पर्य, भगवद्गीतेच्या या 7 अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आले आहे। श्रीकृष्ण हे समग्र ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत आणि ते आपले ऐश्वर कसे प्रकट करतात ते या ठिकाणी सांगितले आहे। तसेच या अध्यायात श्रीकृष्णावर आसक्त होणाऱ्या 4 प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे आणि श्रीकृष्णांचा स्वीकार न करणाऱ्या 4 प्रकारच्या दुर्भाग्यी व्यक्तींचे वर्णन आहे। भगवद्गीतेच्या प्रथम 6 अध्यायात जीवाचे वर्णन विविध प्रकारच्या योग पद्धतीद्वारे स्वतःला आत्मसाक्षात्कारप्रत उन्नत करण्याइतपत समर्थ असणारा अप्राकृत चेतन आत्मा असे करण्यात आले आहे। 6 अध्यायाच्या शेवटी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णावरील मनाची स्थिर एकाग्रता, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावना म्हणजे सर्व प्रकारच्या योगाची परिपूर्णता होय। मनुष्याने जर आपले मन श्रीकृष्णावर केंद्रित केले तरच तो परमसत्याला पूर्णपणे जाणू शकतो। निर्विशेष ब्रह्मयोगी किंवा अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती म्हणजे परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान नव्हे, कारण ही अनुभूती केवळ आंशिक असते। पूर्ण आणि यथारूप ज्ञान होणे म्हणजे श्रीकृष्णाचे ज्ञान होणे होय। आणि कृष्ण भावना भावित व्यक्तीला सर्व गोष्टींचा उलगडा होतो। पूर्णपणे कृष्ण भावना भावित मनुष्य जाणतो की श्रीकृष्ण म्हणजेच संशयातीत अशा ज्ञानाची परामोदी होय। विविध प्रकारचे योग म्हणजे कृष्ण भावनेच्या पथ्यावरील पायऱ्या आहेत। जो प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करतो त्याला आपोआपच ब्रह्मज्योतीचे आणि परमात्म्याचे पूर्ण ज्ञान होते। कृष्ण भावनेच्या अभ्यासाद्वारे मनुष्याला परम जीव सत्य भौतिक प्रकृती आणि साधन सामग्रीसहित त्यांचे प्राकट्य या सर्व गोष्टींचे पूर्णपणे ज्ञान होते। म्हणून मनुष्याने 6 अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास केला पाहिजे। शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या ठाई मनाची एकाग्रता नवविधा भक्तीद्वारे शक्य होते। या नवविधा भक्तीमध्ये श्रवणम सर्वप्रथम आणि महत्त्वपूर्ण आहे। म्हणून भगवंत श्रीकृष्णाला सांगतात की तत्तृणम म्हणजे माझ्याकडून ऐक। श्रीकृष्णापेक्षा अधिक श्रेष्ठ प्रामाणित व्यक्ती कोणीच असू शकत नाही आणि म्हणून त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे मनुष्याला पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याची
सुसंधी प्राप्त होते। यास्तव मनुष्याने शैक्षणिक ज्ञानाने गर्विष्ट आणि घमेंडखोर झालेल्या अभक्ताकडून श्रवण न करता प्रत्यक्ष श्रीकृष्णाकडून किंवा त्यांच्या विशुद्ध भक्तांकडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे। श्रीमद भागवतातील प्रथम स्कंदातील दुसऱ्या अध्यायामध्ये परमसत्य भगवान श्रीकृष्णांना जाणण्याच्या या विधीचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे। सुनत्वं सोकथाः कृष्णः पुण्य श्रवण कीर्तनः उदंस्ततो ह्या भद्राणि विधुनोति सुरुहाता सम नष्ट प्रयोष भद्रेषु नित्यं भागवत सेवया। भगवत्युत्तम श्लोके भक्ति भरवती नष्टिकी तथा रजस्तोमो भावाः कामलोभाश्च चये चेत ऐत्यरणाद्विदं स्थितं सत्व प्रसिद्धिति एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ति योगातः। भगवत तत्वविज्ञान मुक्त संगस्य जायते विद्यते हृदय ग्रंथिचिति सर्व संशया श्रीयन्ते चास्य कर्माणि दुष्ट एवात्मिनी शुरे। वेदांमधून कृष्ण कथा श्रवण करणे किंवा भगवत गीतेद्वारे प्रत्यक्ष श्रीकृष्णाकडून श्रवण करणे म्हणजेच पुण्य कर्म आहे आणि जो कृष्ण कथा श्रवण करतो त्याला प्रत्येकाच्या हृदयात स्थित असणारे भगवान श्रीकृष्ण सख्यत्वाने वागवितात आणि जो निरंतर त्याचे श्रवण करण्यात तल्लीन झाला आहे त्या भक्ताला ते शुद्ध करतात। या प्रकारे भक्ताच्या ठिकाणी सुप्त असणारे दिव्य ज्ञान साहजिकच विकसित होते। भक्त श्रीमद भागवतातून किंवा भगवत भक्ताकडून कृष्ण कथेचे जितके अधिक श्रवण करतो तितकी त्याची भगवत भक्तीवरील निष्ठा रूढ होते। भगवत भक्तीच्या विकासामुळे मनुष्य रज आणि तमोगुणापासून मुक्त होतो आणि यामुळेच काम आणि लोभ इत्यादींचा क्षय होतो। जेव्हा या प्रकृती नष्ट होतात तेव्हा भक्त आपल्या विशुद्ध सत्वास्त अवस्थेमध्ये स्थित होतो। भक्तीमुळे तो प्रसन्न होतो आणि भगवत तत्वविज्ञानाचे त्याला पूर्णपणे ज्ञान होते। याप्रमाणे भक्तियोगामुळे भौतिक आसक्तीपूर्वी रूपी कठीण गाठ भेदली जाते आणि मनुष्य असंशयम समग्रम अर्थात परम सत्य पुरुषोत्तम भगवंतांना जाण्याच्या स्तरापर्यंत उन्नत होतो। म्हणून श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्ताकडून केवळ श्रवण केल्याने मनुष्य भगवत तत्व जाणू शकतो। ज्ञानम तेहम सविज्ञानम मिंद्यम वक्षाम्य शेषतया यज्वात्वा नेह भूय अन्य ज्ञातम तव तवम शिष्यते। प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो, हे जाणल्यावर तुला आणखी काही शिकवायची किंवा जाणवण्याची शिल्लक राहणार नाही। तात्पर्य पूर्ण ज्ञानामध्ये प्राकृत जगाचे ज्ञान त्यामागील आधारभूत चेतन तत्व आणि या दोहांच्या उगमाचे स्थान यांचा समावेश होतो। हेच दिव्य ज्ञान आहे। भगवंतांना अर्जुनाला उपयुक्त ज्ञान सांगायचे आहे कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा अंतरंग भक्त आणि सखा होता। चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी हेच सांगितले होते आणि आता पुन्हा या म्हणण्याला त्यांनी पुष्टी दिली आहे। प्रत्यक्ष भगवंतापासून चालत आलेल्या गुरुशिष्य परंपरेद्वारे केवळ भगवत भक्ताला परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते। म्हणून सर्व कारणांचे कारण आणि सर्व प्रकारच्या योगाभ्यासाच्या ज्ञानाचा एकमेव विषय असणारे भगवंत हे सर्व ज्ञानाचे उगमस्थान आहेत। हे जाणण्या इतपत मनुष्याने बुद्धिमान असले पाहिजे। जेव्हा सर्व कारणांचे
कारण ज्ञात होते तेव्हा जाणण्यायोग्य सर्व गोष्टी ज्ञात होतात आणि काहीच अध्येय राहत नाही. वेद सांगतात कस्मिन भगवो विज्ञानाते सर्वमिदं विज्ञातं भवति. मनुष्याणां सहस्रेषु कच्चिदत्ति सिद्धये एतत् तामपि सिद्धानां कस्मिनानां वेदति तत्त्वतः. सहस्रावधी मनुष्यापैकी एखादी सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्त्वतः जाणतो. तात्पर्य मनुष्याचे विविध स्तर आहेत आणि हजारो मनुष्यापैकी एखाद्या मनुष्यालाच आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय आणि परमसत्य म्हणजे काय हे जाणण्या इतपत दिव्य साक्षात्कारामध्ये स्वारस्य असू शकते. सामान्यतः मानव प्राणी हे केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथुन इत्यादी पशुवृत्तीमध्ये युक्त असतात आणि चुकूनच एखाद्याला दिव्य ज्ञानप्राप्तीमध्ये स्वारस्य असते. आत्मा, परमात्मा आणि त्याची अनुभूती होण्यासाठी ज्ञानयोग, ध्यानयोग इत्यादी योग पद्धती आणि जड व चेतन पदार्थातील भेद या संबंधीचे दिव्य ज्ञान जाणण्यास जे उत्सुक असतात त्या जिज्ञासूंसाठी भगवद्गीतेचे पहिले 6 अध्याय आहेत. तथापि केवळ कृष्ण भावना भावित व्यक्तीच श्रीकृष्णांना जाणू शकतात. इतर योग्यांना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकेल कारण ब्रह्मानुभूती ही श्रीकृष्णांना जाणण्यापेक्षा सहज सोपी आहे. श्रीकृष्ण हे परमपुरुष आहेत पण त्याचवेळी ते ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्याही पलीकडे आहेत. श्रीकृष्णांना जाणण्याच्या प्रयत्नात योगीजन आणि ज्ञानीजन गोंधळून जातात. निर्विशेष तत्वज्ञानींचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य यांनी जरी आपल्या गीता भाष्यामध्ये श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला असला तरी त्यांचे अनुयायी श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार करीत नाही. कारण मनुष्याला जरी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झाली असली तरी त्याला श्रीकृष्णांना जाणणे अत्यंत कठीण आहे. श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान, सर्व कारणांचे परमकारण आदिपुरुष श्री गोविंद आहेत. ईश्वर हा परम हा कृष्ण हा सच्चिदानंद विग्रह अनादिरा गोविंद हा सर्व कारणा कारणम भक्तांना व अभक्तांना भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान होणे कठीण आहे. अभक्त जरी म्हणत असले तरी भक्तिमार्ग हा अत्यंत सोपा आहे तरी ते भक्तिमार्गाचे आचरण करू शकत नाहीत. अभक्त मनुष्य भक्तिमार्ग सोपा असल्याचा दावा करीत असतील तर मग ते इतर कठीण मार्गाचा अभ्यास करतात. वस्तुतः भक्तिमार्ग हा इतका सोपा नाही. भक्तीचे ज्ञान नसताना ढोंगी लोकांनी आचरलेली तथाकथित भक्ती ही सोपी असू शकेल परंतु शास्त्रसंमत विधी विधानानुसार जर भक्तीचे वास्तविकपणे आचरण केले तर तार्किक पंडित आणि तत्वज्ञानी भक्तिमार्गावरून भ्रष्ट श्रीशील रूप गोस्वामी भक्तिरसामृत सिंधूमध्ये लिहितात श्रुती स्मृती पुराणादी पत्र रात्र विधीं विना एकांत की हरे भक्तिर पाताएव कल्पते. उपनिषद पुराण नारद पश्यरात्र इत्यादी सारख्या प्रमाणित वैदिक साहित्याची उपेक्षा करून जी भगवत भक्ती केली जाते ती भक्ती म्हणजे समाजामध्ये केवळ व्यर्थ उत्पातच आहे. ब्रह्मानुभूती झालेला निर्विशेषवादी किंवा परमात्म्याचा साक्षात्कार झालेला योगी यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचे यशोदानंदन किंवा पार्थसारथी रूप समजू शकत नाहीत. मोठमोठ्या देवतांना सुद्धा कधी कधी श्रीकृष्णाबद्दल संभ्रम निर्माण होतो. मातु वेदन
कच्छना भगवंतस कच्छन भगवंत सांगतात की मला तत्वता कोणीही जाणत नाही आणि जर कोणी श्रीकृष्णांना जाणत असेल तर सह महात्मा सुदुर्लभा असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणून जोपर्यंत मनुष्य भगवत भक्तीचा अभ्यास करीत नाही तोपर्यंत तो श्रीकृष्णांना तत्वता जाणू शकत नाही. मग तो मोठा विद्वान असो किंवा तत्वज्ञानी असो भगवान श्रीकृष्णांच्या आपल्या भक्तावर असीम कृपा असल्याकारणाने केवळ शुद्ध भक्तांना सर्व कारणांचे कारण असणारे सर्व शक्तिमान सर्व ऐश्वर्याने युक्त असणारे बल यश स्त्री सौंदर्य ज्ञान आणि वैराग्य या अचिंत आणि दिव्य गुणांनी युक्त असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांमधील गुणांचे अल्पज्ञान होऊ शकते. ब्रह्मानुभूतीची परमावधी म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत आणि केवळ भक्तच त्यांना तत्वता जाणू शकतात. म्हणून भक्तिरसामृत सिंधूमध्ये सांगण्यात आले आहे की अतः श्रीकृष्ण नामाधी न भवेत ग्राह्य मिंद्रिये हे सेवनमुखी ये जीवाद्यो स्वयंपुरते दद्दहा. अपूर्ण आणि मंद इंद्रियाद्वारे भगवान श्रीकृष्णांना तत्वता जाणू शकत नाही परंतु भक्तांनी केलेल्या भगवंतांच्या प्रेममयी सेवेमुळे प्रसन्न होऊन ते स्वतः भक्तांपुढे प्रगट होतात. जय श्रीकृष्ण. मित्रांनो आज या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.